86 वर्षीय परमपूज्य संत श्री आसारामजी बापू यांची तब्येत खूप बिघडली आहे. त्यांना हृदयात ब्लॉकेजेस आहेत. त्याचबरोबर त्यांना पूर्वीपासून काही आजार होते, जसे ट्रायझेमिनल न्यूरॉलजिया, हाय बी पी, डायबिटीस, हायपोथायरॉईड, अनस्टेबल एन्झिमा, प्रोस्टेट, हायपरटेन्सिव्ह, रेटिनोपॅथी, गॅस्ट्रो इंटरनल ब्लिडिंग यासारखे गंभीर आजार देखील आहेत. आणि त्यांना जोधपूर एम्स या ठिकाणी उपचार चालू आहेत, पण तिथे नीट उपचार मिळत नाहीत. त्यांना आयुर्वेदिक उपचार पद्धती लागू होते. वारंवार मागणी करूनही एखाद्या आतंकवाद्यापेक्षा वाईट वागणूक त्यांना मिळत असून उपचारासाठी सुद्धा कोणतीही मुभा त्यांना मिळत नाही आहे. पॅरोल हा तर अतिशय गंभीर गुन्हेगारांचा पण अधिकार आहे, पण गेल्या 11 वर्षात त्यांना एक दिवसही पॅरोल मिळाला नाही. अशावेळी संविधानाने दिलेला अधिकार, त्यांचे वय, त्यांनी सुरू केलेले मातृपितृपूजन व तुलसीपूजन, अनेक गरीब व वनवासी कुटुंबांना घोंगडी, कपडे, भांडी यांसारख्या वस्तू व अन्नदान रूपाने केलेली मदत या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत कोणताही न्याय मिळत नाहीये. यासाठी अन्यायाला आवाज फोडण्यासाठी व त्यांना व्यवस्थित उपचार व पॅरोल किंवा उपचारासाठी जामीन मिळावा, देशद्रोही शक्तींमुळे बापूजींसारखे निर्दोष संत जेलमध्ये आहेत, म्हणजेच भारतीय संस्कृतीत जेलमध्ये आहे, त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता व्हावी यासाठी पदयात्रा व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आयोजन करण्यात आले होते. पदयात्रा 4 पुतळा सिद्धेश्वर पेठ ते जिल्हा परिषद या मार्गाने निघाली. सकल हिंदू समाजातील संघटनेचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने पदयात्रेत उपस्थित होते. त्याचबरोबर पूर्ण जिल्ह्यातून साधक परिवारही मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यात प्रामुख्याने श्री शिवप्रतिष्ठान, हिंदू राष्ट्र सेना, श्रीराम जन्मोत्सव समिती, सनातन संस्था, अखिल भाविक वारकरी मंडळ, हिंदू महासभा, ओम साई प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी व यांसारख्या अनेक संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला. विशेष उपस्थिती अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे, विश्व हिंदू परिषद प्रांत सदस्य व जिल्हा अध्यक्ष हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज चव्हाण, रवी गोणे, अनंतदादा मुसळे, संजय जमादार, संजय साळुंखे, अक्षय अंजिकाने, अंबादास गोरंटला, सुधीर बहिरवाडे, पुरुषोत्तम करकाल, शिवराज गायकवाड, प्रवीण गुर्रम तसेच अन्य संघटनांचे प्रमुख या पदयात्रा व आंदोलनात उपस्थित होते. संत आसाराम बापूंच्या बाबतीमध्ये सध्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आंदोलनाच्या व निवेदनाच्या माध्यमातून त्यांना न्यायपालिकेकडून, न्याय विभागाकडून पॅरोल मिळावा व त्यांच्या आरोग्याच्या संबंधानं ज्या गोष्टी समोर आलेत त्याच्यासाठी औषध उपचाराला न्यायालयानं परवानगी द्यावी या पद्धतीची निवेदनं आत्ता बापूंच्या शिष्यवर्गाकडून आणि महाराष्ट्र व भारतातल्या भाविकांकडून होत आहे. खरं तर भारतामध्ये सर्व विषय हे न्यायालयाच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनं होतात, परंतु बापूंच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्यांच्या न्यायालयाच्या केसेसमध्ये कागदोपत्री खोटे विषय मांडून त्यांच्यावर गुन्हा नोंद करून आरोप सिद्ध करून त्यांना कारागृहामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. वास्तविक पाहता भारतामध्ये पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देऊनसुद्धा ती बाहेर मुक्त कंठाने फिरताना दिसतात. म्हणजे देशद्रोही मंडळींनासुद्धा सध्या त्यांच्यावर गुन्हा न होता ते मुक्त. 21 सदी का सबसे बेबुनियाद बेबुनियाद झूठा केस है. हमारे गुरुदेव ने आज तक जो महान संस्कृति रक्षक कार्य किए है उसका नतीजा आज बापू जी को कारावास में डाला है. बापू जी आयुर्वेदिक की मांग कर रहे हैं लेकिन एलोपैथी की जबरदस्ती कर रहे हैं. तो हमें सरकार से यही मांग है कि बापू जी को आयुर्वेदिक इलाज देकर जल्द से जल्दी बापू जी को रिहा किया जाए. जिस कारण बापू जी को जेल में डाला है, जिस केस में डाला है, जिस कलम लगाए है, उस कलम के हिसाब से गुरुदेव ने पूरी पूरी की पूरी सजा काट दी है. अब किस इरादे से बापू जी को कारावास में रखा है, हमें सरकार से यही मांग है कि बापू जी को शीघ्र अतिशीघ्र क्लीन चिट दे के बापू जी को सहसम्मत रिहा किया जाए. यही हमें आशा. ये मागे 11 वर्षापासून सश्रम कारावास भोगत आहे आणि त्यांच्या या कारावासामध्ये त्यांच्या या आपल्या
जेलमध्ये कारावासामध्ये त्यांना वेगवेगळ्या वाटे घेतलेल्या आहेत. एखाद्या कैद्याला बलात्कार्याला किंवा गुन्ह्याला सुद्धा पेहून दिला जातो आणि आपल्या या संतांना जाणून बोलून ना पेहून दिला जातो ना जाणीव दिलं जातं की सजामध्ये सूट दिली जाते. आपण सर्वजण हिंदुस्थानमध्ये राहतो आणि जर हिंदुस्थानामध्ये आपल्या हिंदू संतांचा अशा पद्धतीने जर अपमान होत असेल तर भारतीय समाज हिंदू समाज हे कधीही सहन करणार नाही. मागील 11 वर्षापासून सतत एकही दिवसाच्या सुट्टी पेरोल न देता त्यांना अखंड कारावासामध्ये ठेवण्याचं हे जे कृत्य जे कोणतंही शासन असेल जी कोणतीही संस्था असेल कुठलाही जे कायदा असेल त्या कायद्यामध्ये अशा पद्धतीचा कुठलाही कायदा नाही आहे असं आमच्या माहितीमध्ये तरी आहे. ज्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांची हत्या केली त्यांना 7 दिवसामध्ये जामीन मिळतो. 307 कलम 2 खून 4 खून केलेल्या लोकांना 3 महिन्यामध्ये जामीन मिळतो. 100 पेक्षा जास्त केसेस असलेल्या नेत्यांना मंत्र्यांना आमदारांना खासदारांना घरामध्ये राहून त्यांना सजा भोसण्याची मुभा दिली जाते. आसाराम बापूंनीच असं काय मोठं कृत्य केलं जघन्य कृत्य केलं की त्यांना ही सुट्टी दिली जात नाहीये. आमची आज या सकल हिंदू समाजातर्फे माननीय गृहमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की या